लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। दिवाळीच्या दिवसामध्ये दादाने आम्हाला वृक्षारोपणाला का बोलवलं अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो। प्रश्न असे, दीपावलीच्या माध्यमातून आनंदच जीवनामध्ये निर्माण करायचा असतो। मी आता वारंवार बोलायला लागलेलो आहे की या COVID-19 मुळे खरोखरच आपल्या कुटुंबातले लोक गेलेले आहेत, नात्यातले लोक गेलेत, सहकारी गेलेत, मित्र गेलेत, त्यांचं दुःख आपल्या मनातून कधीच काढू शकत नाही। परंतु त्या दुःखामध्ये बुडून राहण्यापेक्षा असलेल्या भावी पिढीकरता पुन्हा आत्मविश्वासानं पावलं टाकली पाहिजे हा मनात विचार पक्का रुजवला पाहिजे। एकूण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांची निर्मिती त्याचसाठी झालेली आहे की दुःखातूनच बाहेर पडण्याकरता काहीतरी निमित्त लागतं, आणि म्हणून दिवाळी, दसरा, होळी या ज्या काही सणांची जी निर्मिती झालेली ती त्याचाच परिपाक। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या मनातले दुःख कधी जाणार आहे, दुःख अंतकरणामध्ये राहणार, परंतु पुन्हा जीवनामध्ये संघर्ष करण्याकरता पाय उभं राहिलं पाहिजे। 1992 नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली, 95 पहिली निवडणूक झाली, अतिशय विचारपूर्वक पावलं टाकली आपण, कारण पहिला आपला महापौर संजू नाईक झाला, आजवरच्या म्हणजे 4.5 लाख लोक वस्ती असताना सुद्धा लोकांनी तेच प्रेम दिलं, टप्प्याटप्प्यानं कॉस्मोपॉलिटन शहर बनलं, परंतु लोकांच्या मनामधली नेतृत्वाविषयी असलेली जी भूमिका ती बदललेली नाही। अपप्रचारांतून काही गोष्टी कधी कधी कमी जास्त झाल्या, परंतु शेवटी जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आपल्याला पाहिजे तशाच प्रकारच्या गोष्टी घडल्या। आज तर मी तुम्हाला सांगतो, आपण एकटे आपण भारतीय जनता पक्ष 95% राहिलेले 45% अन्य पक्ष आहे, तो 55% टप्पा 60% कसं न्यायला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे। मी मगाशी वैभव नायकाच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिर तिथे होत असताना सांगितलं की काही लोकांची तुम्हाला गुंतवण्याची रचना सुरू झालेली आहे की तुमच्या नेत्यांवर आरोप करतील आणि मग तुम्ही कराल अजिबात। माझं म्हणणं किती जरी आरोप झाले थिंक टँक विचार करून त्याचं उत्तर देईल, तुम्ही कोणी बाहेरच्यावर उत्तर द्यायची गरज नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा जो मुद्दा आहे, कारण ही निवडणूक आहे शहराच्या विकासाची, निवडणूक आहे शहराच्या भविष्यकालाची, आणि त्या अनुषंगाने जर तो निवडणुकीचा मुद्दा खरा ज्याच्यासाठी करा तोच जर बाजूला गेला तर त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये निर्विवाय विचार येतील आणि त्यावेळेला जनता एकाग्र असलेली जनता बाजूला जाईल। त्याचाच भाग म्हणून की जशी नवी मुंबईमध्ये कुठलंही शहर वाढताना पार्किंग एरिया वाढली जाते, तर दुर्दैवाने या ठिकाणी सानपड्याची रेल्वे स्टेशनची सायकल पार्किंग, मोटरसायकल पार्किंग ती तोडून त्या ठिकाणी घरं बांधायची योजना केली, वाशिममधला ट्रक टर्मिनल त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी घरं बांधण्याची योजना केली। अरे मला घरं पाहिजे होती ना, तर त्या ठिकाणी नैना परिसरामध्ये 1000 एकर जागा पडलेली आहे, नाव दिलं काय काय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवास योजना, मोदी साहेबांनी निश्चितपणे मनात ठरवलेला आहे की भारतातला प्रत्येक विविध धर्माच्या, जातीचा, पंथाचा जो देशावर प्रेम करतो त्या माणसाला घर मिळालं पाहिजे, पण मोदी साहेबांनी असं नाही सांगितलं की असलेल्या लोकांच्या अडचणी करा आणि मग तुम्ही लोकांना घर द्या, तो एक मुद्दा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी हा ठाणे बेलापूर रोड आणि MIDC काही सर्व्हिस रोड आहेत त्या रोड आणि काय सांगितलं जातात का हे गाववाल्यांना मिळणाऱ्या भूखंडावर यांचा आरोप म्हणजे अर्थरचना अजिबात नाही। आमची मागणी आहे की जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी स्पेशल भूखंड तयार करा त्या ठिकाणी, त्यांना मोक्याच्या जागी त्या ठिकाणी, परंतु भविष्यकालामध्ये कधी ना कधी उद्याला मेट्रो आली, मोनो आली, उद्याला पाईपलाईन जर त्यात शक्यता असली तर त्यावेळेला ही प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली दुकानं तोडा लागतील। आणि मी सांगतो हे हे बाजूचं हॉटेल आहे, मी ऐकताना बोललेलं आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे की जर का यातायातीला वाहतुकीला जर धोका होणार असेल
तर त्या ठिकाणी त्या माणसाला नोटीस देऊन त्याला पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी ती वास्तू नाहीशी करा. मी ह्या दोघांच्या दोन्ही हॉटेलचा पाठपुरावा करा. सविता केमिकलचा तो हॉटेल त्याचा पाठ तुम्ही जाऊन बघा. सविता केमिकलच्याकडे तुम्ही अचानक जा, त्या ठिकाणी गाड्या उभ्या असतात आणि तिथून वरून उतारावर येताना कधीतरी अपघात घडणार आहे. इथे सुद्धा रात्री ज्याला हॉटेल चालू असतात त्याला बाहेर सर्व्हिस रोडवर गाड्या उभ्या असतात. आणि आता त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं चाललं की ही जी जागा आहे ही जागा विक्री करता त्यांची करार चालू आहेत. आज एवढ्याच फक्त वृक्षारोपणाच्या नावाखाली रस्त्यावर आलो. आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था धोक्यात घालायची नाही, पण याच्याकरता आम्ही महात्मा गांधींनी दिलेल्या विचारसरणीनुसार त्या ठिकाणी सत्याग्रह करून वेल पडली तरी जनतेच्या हिताकरता जेलमध्ये जाऊ, परंतु या गोष्टी घडू देणार नाही. जे तथाकथित दलाल फिरतात सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले, रायगडमधले, ठाणे जिल्ह्यातले आणि नवी मुंबईमधले, त्यांना हा इशारा आहे. वेल पडली तर उद्या परवाच आपल्या लोकांच्याकडून कोर्टामध्ये मूळ व्हावं लागेल. आणि ह्या लोकांच्या चाललेल्या चाली ही जी चाल आहे, स्वतःच्या स्वार्थाकरता केलेली चाल आहे, ही चाल निश्चितपणे रोखली पाहिजे. आणि मी आज इथे आपण करतो एवढ्या पट्ट्यामध्ये, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगेन या संपूर्ण इथून सर्व्हिस रोड सुरू झालेले त्या ज्या ठिकाणी जागा मोकळी दिसेल तिथे झाडे लावा. आणि जेणेकरून, आणि मी ऐकताना सांगितलं तुमच्याकडून चुकून सही घेतली गेलेली आहे वृक्ष प्राधिकरणाची झाडं तोडण्याची परवानगी, तुमच्या अधिकाऱ्यांनी फाईल सरकवली असेल तर तुम्ही त्याच्यावर चुकून सही केली असेल, बाब तपासून बघा. आयुक्त बोलले मी तपासून बघतो. मी बोललं तर चुकून झाल्याचं रद्द करतोच. आणि आयुक्तांनी सांगितलेलं की लक्षात आलं का या शहराचा विश्वस्त म्हणून, कारण आयुक्त प्रशासक आहे, विश्वस्त म्हणून या शहराच्या भवितव्याकरता ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्याच्यावर निश्चितपणे जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी मी भूमिका घेणार आहे. आणि आयुक्तांनी ती भूमिका घेतलेली, पत्र त्यांनी दिलेलं आहे, रिजनल ऑफिसरला त्याची कॉपी मला आलेली आहे. आपण सगळ्यांनी सतर्क राहा. गावात जे प्रकल्पग्रस्त लोकांच्या करता हा गणेश नाईक पुन्हा संघर्ष करीन, त्या लोकांना योग्य ठिकाणी भूखंड मिळवून दिले जातील, परंतु ते प्रकल्पग्रस्त लोकांना मिळणाऱ्या भूखंडाला विरोध करतो अशा प्रकारचं वातावरण जे लोक करतात त्यांना आपल्या दशरथ भगत आणि मला वाटते जे डी सुतार आणि तिसरं कोणी उत्तर दिलं, मनोहर पाटील, या लोकांनी योग्य उत्तर दिलेले आहेत. आज आता प्रत्येकाने एक एक झाड लावायचं. मी पहिल्यांदा झाड लावतो आणि नंतर आज सगळे आले तरी एक झाड लावा.